पोलीस भरतीमधील मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण मराठा उमेदवारांचे EWS मधून भरलेले अर्ज स्थगित करण्यात आलेले आहेत. SEBC आणि OBC ऐवजी EWS मधनं अर्ज भरणाऱ्यांना हा फटका बसणार आहे. आधीच SEBC प्रमाणपत्रांचा गोंधळ आहे, त्यामध्ये OBC प्रमाणपत्रांच्या वादानंतर आता EWS प्रवर्गामधनं सुद्धा मराठा उमेदवारांची निराशा होताना दिसतेय. राज्य पोलीस दलामधील भरती प्रक्रियेमध्ये SEBC आणि OBC ऐवजी EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधनं अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणं स्थगित ठेवण्याचे आदेश हे प्रशिक्षण आणि खास पथक विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी दिलेले आहेत. त्यातनं बृहन्मुंबई लोहमार्ग हिंगोली पोलिसांना मात्र वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाची नाराजी या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी किरण टाचणे सध्या याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत. किरण, आपण बघतोय की एकीकडे आधीच मराठा आरक्षणावरनं सगळा वाद सुरू आहे आणि दुसरीकडे EWS मधनं भरलेले अर्ज स्थगित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे अर्थातच याचा फटका या सगळ्या उमेदवारांना बसणार आहे. कशी नाराजी बघायला मिळते? ग्रुप भरती प्रक्रिया राबवत असताना उमेदवार ज्या वेळेला अर्ज भरत असतात त्याच वेळेला त्यांना प्रवर्ग निवडण्याचा अधिकार असतो, आणि ज्या वेळेला हा प्रवर्ग निवड दिलेला आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये आता त्यांना वेगळा पर्याय सुचवायचा आहे का अशी शंका आता अनेक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आपण बघतोय की राज्यात अगोदरच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे, मराठा समाजाला OBC मधनंच आरक्षण हवं आहे, आणि अशा स्वरूपाच्या मागण्या आता वारंवार समोर येत आहे. सगळी सोयऱ्याचा मुद्दा देखील राज्यामध्ये चर्चेचा विषय बनलाय, आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये EWS मधून ज्या मराठा उमेदवारांना आरक्षण मिळणार होतं त्यांच्या माध्यमातून त्यांना नोकरी मिळणार होती अशाच उमेदवारांच्या संदर्भामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यांचं जे भरती प्रक्रिया होती ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेली आहे. एकूणच इतर कोट्यातनं त्यांना आरक्षण देण्याचा विचार सध्याच्या घडीला सुरू असला तरी त्या प्रवर्गातल्या उमेदवारांवर देखील तो अन्याय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दोन नवे वाद या निमित्तानं उपस्थित होण्याची शक्यता आहे. अशातच मराठा उमेदवारांना या निमित्तानं एक मोठा धक्का बसलाय असं म्हणायला हरकत नाही. मात्र हे वाद सरकारच्या पातळीवरती कसे हाताळले जातात आणि यातनं सगळ्या या उमेदवारांना कसा दिलासा मिळतो हे बघावं लागेल. धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.